नमस्कार, होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये। मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता आपण आहोत मालाड पश्चिम या ठिकाणी। आज दोन वहिनींना भेटणार आहोत। या दोन्ही वहिनी आता सज्ज आहेत प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी, आणि बघू ना काय म्हणतायत वहिनी। नमस्कार, नाव सांगा। मी डॉक्टर मिसेस विभा निमेश मिस्त्री। देव ओळख करून सांगा। हे माझे मिस्टर निमेश प्रदीप मिस्त्री। हे माझे सासू सासरे। नमस्कार। या माझे आजे सासू। नमस्कार। हे माझे आई वडील। नमस्कार। आणि हा माझा धाकटा दीर। हॅलो। सगळ्यांची ओळख झालेली आहे, आता गप्पांना सुरुवात करू। नमस्कार। नमस्कार। बरं वहिनी, मला सांगा कॉलेज कुठलं? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ। पण ते कॉलेजमध्ये रॅगिंग वगैरे करतात माहिती आहे तुम्हाला? हो। मग करतात का? तसं तर कॉलेजमध्ये नाही केली, बाहेर नेऊन केली आमची रॅगिंग। तुमची केली होती की तुम्ही केली? आमच्या सिनियर्सने आमची केली होती। मग तुम्ही सिनियर झाल्यावर आम्ही पण गेली। अच्छा, म्हणजे रीत आहे ना। रीत आहे। काय केलं होतं? गोव्याला आमची ट्रिप गेली होती, म्हणजे ज्युनियर्सला फ्रेशर्स पार्टी म्हणून आम्ही गोव्याला नेलेलं होतं। आणि ते लोक त्यांना रूम्स अलॉट केले होते, आणि मुद्दामून आमच्या रूमच्या समोरच त्यांची रूम दिलेली होती। तर त्यातल्या काही मुली होत्या ज्या थोड्या दीडशाण्याच्या, आणि मग रात्री त्यांची वाट लावली। म्हणजे मी एकटीने नाही, ग्रुप होते। बरोबर। ते कुठे भेटले तुम्हाला, कसे भेटले? ॲक्च्युली माझे मम्मी पप्पा आणि ह्यांची जी कझिन बहीण आहे ना, त्यांचे मम्मी पप्पा, ते लोक एकाच योगा ग्रुपमध्ये जायचे, तर त्या योगाची ट्रिप निघाली, तर आम्ही मुलांना पण त्यांनी सांगितलं घेऊ शकतात। तर निमिषची कझिन बहीण म्हणजे काका काकूंची मुलगी आणि मी, आमची फ्रेंडशिप झाली। मग आम्ही फोटोज वगैरे काढले, आणि नंतर मग म्हणजे त्या जेव्हा त्या मोबाईलवरनं फोटोज लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करत होत्या, तेव्हा माझे सासू सासरे गेले होते त्यांच्या घरी। माझ्या सासऱ्यांनी विचारलं ही मुलगी कोण आहे, मग ह्यांनी सांगितलं, काकूंनी सांगितलं की जातीतलीच आहे करून। मग बघाबघीचा प्रोग्राम झाला। मग म्हणजे त्यांचे माझे सासू सासरे आमच्या घरी आले। बघाबघी हा शब्द छान आहे, नवीन शब्द आज मराठीमध्ये मिळालेला आहे। बघाबघीचा कार्यक्रम झाला। मग बघाबघीच्या कार्यक्रमात कोणी कोणाकडे बघितलं? पहिल्यांदा तर माझे सासू सासरे आले होते मला बघायला, तेव्हा निमिष, हा तेव्हा निमिष इथे नव्हते, ते US होते। मग डिसेंबरला त्यांना तिकडे माहिती नव्हते इकडच्या धोक्याची? नाही, माझा फोटो मेल केलेला होता त्यांना। हा, मग ते डिसेंबरला इकडे आल्यानंतर मग ह्यांनी फोन केला की मुलगा आलाय करून या, मग आम्ही इथे बघायला आलो। आणि लग्न झालं। स्वभाव त्यांचा, ते निमिष छान आहे, गोड आहे, अंडरस्टँडिंग आहे खूप। अंडरस्टँडिंग म्हणजे काय? नेहमी तेच करतात? मी पण दाखवते कधी, पण जास्त त्यांचा स्वभाव आहे तसा। हा, व्हेरी गुड। असं पण मिस्टरांना घरात काम वगैरे करायला लागतं का कधी? नाही, ते करत नाही। कधी क्वचित घडी केली चादरची उठून सकाळी, तर बरं त्यांना बोलवूया का? बोलू आलो होतो। कसं बोलवता? अहो काय सांगता, बोलू आलो। अहो नमस्कार, स्वागत आहे। आता यांच्याबद्दल सांगा, यांच्या स्वभावाबद्दल। कॉलेजमध्ये असताना त्यांनी भरपूर रॅगिंग केलेलं आहे हो सांगितलंय तुम्ही मला। लग्नानंतर त्यांनी रॅगिंग केलं का कधी? नाही, लग्नानंतर कधीच झालं नाही, असं खूप सपोर्टिव्ह आहे। कदाचित तुमच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी केलं असेल, पण तुम्हाला कळलं त्यांनी तो प्रयत्न केलाही असेल पण तुम्हाला कळलंच नाही। हो काय असं असतं का? असंही झालं असेल। जेवणातला असा कोणता पदार्थ आहे जो वहिनीने केलेला तुम्हाला आवडत नाही? आवडत नाही, एकदा शिरा बनवलेला तो जराही आवडला नाही मला, मी सांगितलं। काय केलं होतं तसं? माझ्या हातून चुकून साखर जास्त पडली आणि ना जास्त गोड आवडत नाही। हो, त्याच्यामुळे मग तेव्हापासून। पण आता शिरा खाता की सोडला? नाही नाही, सोडलं, खातो। खाता म्हणजे आवड? माझ्यासमोर खाल्ला, नंतर मागवून म्हणाले इतका काय खास नव्हता पण नंतर मात्र चांगला बनवला नेक्स्ट। पण आता दोघांना मी प्रश्न विचारणार। चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी। तुमच्या बेडरूममध्ये वेगवेगळे फोटो लावलेले, ज्यामध्ये लग्नाचे आहेत किंवा तुम्ही कुठे फिरायला गेला असाल, तर ते फोटो, ते किती? टोटल 11 फोटो आहेत। फोटो फ्रेममध्ये 9 आहेत आणि बाहेर 2, असे 11 आहेत। हो, अभिनंदन, उत्तर बरोबर। पुढचा प्रश्न वहिनी, ना वहिनी, लग्ना अगोदर तुम्ही कुणालाही न सांगता मिस्टरांना कुठे भेटला होता?
MM ला मला स्टेशनला MM मध्ये भेटलं. बरोबर, त्याला अभिनंदन. बऱ्याच गोष्टी लक्षात येत होत. बरं, तुम्ही सांगा वहिनींच्या आवडता साडीचा रंग कोणता? ब्लॅक, काळा. चला अभिनंदन, तिसरे उत्तर बरोबर आलं. आता एक कोड आहे तुमच्या दोघांसाठी. आप तुमच्याकडे असतं तेव्हा ते इतरांशी शेअर करावं लागतं, पण इतरांशी ते शेअर केल्यावर तुमच्याकडे ते राहत नाही. दुःख. बरोबर. वा, मी याचं उत्तर दिल्यानंतर यांच्या चेहऱ्यावरती कदाचित दुःख होईल, कारण पटकन विचार न करता उत्तर दिलं, त्यामुळे हे उत्तर चुकलं. ह्याचं उत्तर आहे गोपी. बोलून टाकलं त्यांनी विचारायच्या आधी, पण तीन उत्तरं बरोबर आलेली आहे. चला, ही लक्ष्मी काहीतरी तुमच्या घरात आता तीन प्रश्नांची आली आहे. खरं जास्त बक्षीस मिळालं असतं, पण ते एक चुकलं आणि गडबड झाली. पण आता भेटूया संपूर्ण परिवार. नमस्कार. नमस्कार. चला, सगळे हुशार आहेत आणि सगळे सज्ज आहेत. कधी एकदा तो अभिनय आम्हाला बघायला मिळतो वहिनींचा यासाठी. हो ना वहिनी, आता यांच्याबद्दल तुमच्यापैकी कोण बोलणार? सासूबाई या सासूबाई, सुनेबद्दल सांगा. सुनेबद्दल असं बोलायला, ती मला नेहमी सांगते, तिची तक्रार अशी आहे की तुम्ही सासूपणा का दाखवत नाही. मला सांगा सासूपणा म्हणजे काय असतं? म्हणजे ते एक स्ट्रिक्ट बिहेवियर, नाही हे नको करू, नाही ते नको करू, असं काय नाही. जाय तुला जे करायचं ते कर, उद्यापासून सुरू करा. असा टिळा विळा लावतात त्या सासू असतात, हो की नाही? नागा बिगाचा असतो असं करा असं त्यांचं म्हणणं आहे. चला, आता वहिनी अभिनय करणार, पण त्याआधी वहिनी त्यांच्याबद्दल तक्रार करायची असेल तर कोणती करा? ते ना कामाला म्हणजे खूप असे डेडिकेटेड आहे, त्यामुळे घरी आल्यानंतर पण प्रोजेक्ट्सच सगळे गुणगान गात असतात ते. असं करतात? हा. हे जरा घरी आल्यानंतर प्रोजेक्ट बाहेर ठेवा. लक्षात आलं का तुम्ही? हा, सांगितलं त्यांना. आणि तुम्ही यांच्याबद्दल तक्रार करायची असेल तर कोणती करा? हॉस्पिटल वरून आल्यानंतर ती हॉस्पिटल वरच असते. ह्या पेशंटला हे झालं, त्या पेशंटला ते झालं, मला पण हॉस्पिटल वर असल्यासारखंच वाटतं. नशीब समजा इंजेक्शन देत नाही घरी आल्यावर, आज तीन द्यायची राहिली ती इकडे देते. बरं वहिनी, हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तुमचे प्रोजेक्ट उंबरट्याच्या बाहेर, कळलं? घरात आल्यानंतर तुम्ही असे वागा की सासूबाईंना सासूपणा दाखवता आला पाहिजे, कळलं? तर आता वहिनी अभिनय करणार आणि हा अभिनय सगळेजण ओळखतील असं मला वाटतंय. हां, तयार आहात? चला, एक दोन तीन. मी निमेश. आपण दोघ एकत्र राहू. तुम्हाला जेवण म्हणून मी देणार. मी तुला भेंडी भाजी बनवून खायला गेले. भेंडीची भाजी बनवून खायला गेले. तू माझ्यावर खूप प्रेम करत असेल तर भिंडीची भाजी खाऊन दाखव. अभिनंदन. पण किती प्रेम आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं का आता? हे दुसरं काहीतरी बोलायचे आणि दुर्गेचं रूप धारण करायला लागल्या होत्या. अभिनंदन. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, हे आता 1000 रुपयाचं बक्षीस ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली. अभिनंदन.